सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे. तर आज 3 नवीन बदल झालेले आहेत, तर सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. तर घरातील 2 पेक्षा अधिक महिला या लाडकी बहीण योजनेसाठी आता फॉर्म भरू शकतात. त्यानंतर कोणत्या 3 नवीन बदल झालेले आहेत व कोणती खुशखबर आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर तुम्ही अधिकही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या. तर तुम्हालासुद्धा तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये 1500 रुपयाची जे काही रक्कम आहे ते आता इथं जमा होणार आहे. तर तुम्हाला इथं सांगू इच्छितो की जे काही पहिला बदल जे आहे, पोस्ट ऑफिस जे काही बँकेचे खाते आहे ते आता ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर ज्या नागरिकांनी, ज्या लेडीजनी बँक पासबुक पोस्ट ऑफिसचे दिलेले आहेत, तर असेसुद्धा आता त्यांच्या बँक खात्यात पैसे इथं जमा होणार आहेत. त्यानंतर दुसरं जे आहे, रेशन कार्डवर नाव नसलेल्या नवविवाहितेसाठी पतीचा जन्म दाखला ग्राह्य धरणार आहे. जर तुमचं आताच लग्न झालेलं असेल, जे काही लेडीज फॉर्म भरत असेल, तर तिचा पतीचा जो काही उत्पन्नाचा दाखला आहे ते सुद्धा आता इथं चालणार आहे. तर तुमच्याकडे जर रेशन कार्डवर नाव नसेल तर तुम्ही तुमचा जे काही उत्पन्नाचा दाखला आहे ते काढून घ्या. तर उत्पन्नाचा दाखला कशाप्रकारे काढायचा यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. त्यानंतर परराज्यातील महिलेला पतीस राज्यातील 15 वर्षाचे जे काही रेशन कार्ड अथवा मतदान कार्ड ओळखपत्र जे काही ग्राह्य धरण्यात येईल. जर तुम्ही या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल, जर तुमच्याकडे जे काही आदिवासी प्रमाणपत्र जर नसेल तर त्यासाठी तुम्ही तुमचं रेशन कार्ड किंवा ओळखपत्र इथं ग्राह्य धरण्यात येईल. त्यानंतर परराज्यातील महिलेच्या पतीचे राज्यातील 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड अथवा मतदान कार्डसुद्धा इथं ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यानंतर जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर नारी शक्ती दूत ॲप ॲप्लिकेशन वर्क करत आहे. तर तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते लवकरात लवकर भरून घ्या. फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. त्यानंतर जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुमच्याकडे ऑफलाईन प्रक्रियासुद्धा आहे. तर तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे तुम्ही तुमचा फॉर्म ऑफलाईन फॉर्म नेऊन द्यायचा आहे. ते जे आहे तुम्हाला फॉर्म भरण्यास मदत करतील. तर तुम्हाला त्यांना जे आहे 50 रुपये मानधनसुद्धा तिथं अंगणवाडी सेविकांना आता मिळणार आहे, जे की फॉर्म भरल्यावेळेस. तर तुम्हाला जर अधिक काही अडचण जात असेल, फॉर्म भरण्यात काही अडचणी येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल.